मी डॉक्टर कावरी, मी कावरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या कावरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. माझे नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 7/3/2024 रोजी विलास बापूराव पवार व त्यांचे कुटुंबीय कार्यक्रमासाठी बाहेरगावी जात असताना रात्रीच्या सुमारास घरातील महावितरणाच्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं त्यापासून निर्माण झालेली आगीची ठिणगी मीटर खाली असलेल्या पलंगावर पडल्यानं पलंगावरील बेडशीट गादी मोठ्या प्रमाणात पेट घेऊन पूर्ण घराला आग लागल्यानं सदर आग घरात पसरून घरात असलेल्या घरगुती गॅस टाकी पर्यंत गेल्यानं मोठा स्फोट होऊन संपूर्ण घर बेचिराख झालंय. त्यामुळे विलास बापूराव पवार यांचे संसार उपयोगी वस्तू, मौल्यवान वस्तू, महत्वाची कागदपत्र, रोख रुपये, वापरण्याचे कपडे जळून खाक झाले. त्यामुळे आता सध्या वापरायला सुद्धा कपडे नाहीत, घर उघड्यावर पडले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सदरची बाब माजी नगरसेविका तथा भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजश्री चव्हाण यांना समक्ष भेटून निवेदन दिलं. त्याची दखल घेत तत्काळ जिल्हाधिकारी सोलापूर व समाज कल्याण सहायक आयुक्त सोलापूर यांना निवेदन देऊन सदर पीडित विलास बाबूराव पवार मोबाईल नंबर 81 77 86 29 06 यांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत करावी असं निवेदन देण्यात आलं. माझं नाव विलास पवार. असं गुरुवारी आमचं गेलतो आम्ही जे कार्यक्रमला, काहीतरी 12:30 वाजता आम्हाला कळलं की असं तुमचं घर जळ आहे, तिथून मीटर शॉर्ट सर्किट होऊन सगळं काय संसार पूर्ण आमचं खार झाला आहे. आणि आलतो आम्ही मॅडमकडे, मॅडमना आम्ही भेटून सरकारी मागा लागलो, लवकर लवकर आम्हाला मदत. नमस्कार, मी राजश्री अनिल चव्हाण. गुरुवारी शॉर्ट सर्किट झाल्यामुळं विलास पवार म्हणून हे चिंचोळी काठी MIDCचे रहिवासी आहेत. त्यांचं पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांनी मला कळवलं की मॅडम असं ना असं झालेलं आहे म्हणून मला कळवलं की तात्काळ मी त्यांची भेट घेतली आणि सर्व जागेवर तिथली पाणी वगैरे करून कलेक्टर साहेबांना मी निवेदन द्यायला आलो. ते कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्यांना निधी मिळेल आणि त्यांचा संसार जो उघड्यावर पडलेला आहे तो भरपाई करून मिळेल म्हणून असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर मी एक कार्यकर्ती असूनसुद्धा समाज कार्यकर्तीसुद्धा आहे, माझी नगरसेविकासुद्धा आहे. तर मग जे गोरगरीबावर जे असं नैसर्गिक आपत्ती झालेली आहे त्याचं लवकरात लवकर त्यांना मोबदला मिळावे आणि भरपाई मिळावी एवढीच मी विनंती करते. आणि कलेक्टर साहेबांना मी नम्र विनंती बी केलेली आहे आणि माझं लेटर पॅडवरून मी त्यांचं सर्व काय हकीकत मानून दिलेले आहे आणि लवकरात लवकर होईल याचीसुद्धा मी ग्वाही देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.